अयोध्येतील श्रीराम मंदिरात बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं अभिमंत्रित केलेल्या अक्षता असलेल्या चारशे कलशांची इचलकरंजीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत मोठ्या संख्येनं रामभक्त सहभागी झाले होते त्यामध्ये युवक आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता अयोध्येत उभारलेल्या प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिरात बावीस जानेवारीला मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे यानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आहे त्याचाच एक भाग म्हणून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं अयोध्येत अभिमंत्रित केलेल्या अक्षतांच्या मंगल कलशाची यात्रा सुरू आहे ही कलश यात्रा इचलकरंजीत पोहोचल्यावर शाहू महाराज पुतळ्यापासून मान्यवरांच्या उपस्थितीत शोभायात्रेला प्रारंभ झाला प्रभू श्रीराम सीतामाता आणि रामभक्त हनुमान यांच्या भव्य प्रतिकृती असलेला रथ राम सीता लक्ष्मण यांची वेशभूषा केलेले बालशमु आणि अभिमंत्रित केलेल्या अक्षतांचे चारशे कलश असलेला रथ धनगरी ढोलांचा निनाद करत अशा वातावरणात मुख्य मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली शिवतीर्थ मागे महात्मा गांधी चौकात पोहोचल्यावर या यात्रेची सांगता झाली या यात्रेत श्रीरामाचा जयघोष आणि भजन करत रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यात्रा मार्गावर स्वागतासाठी ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या नेत्रदीपक आतशबाजीसह जेसीबीमधून रथावर पुष्पवृष्टीही करण्यात आली ही, ही शोभायात्रा पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती विविध संस्था संघटना सामाजिक संस्थांच्या वतीनं ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती